नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली अजित पवारांची भेट, त्या संदर्भातली ही बातमी। अजित पवारांच्या देवगिरी या बंगल्यावर त्यांनी जाऊन ही भेट घेतलेली आहे। दोन्ही नेत्यांची ही भेट आपण बघतोय, देवगिरी बंगल्यावर झालेली आहे। मंत्री हसन मुश्रीफ हे अजित पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आणि त्या दोघांमध्ये बराच काळ चर्चा झालेली आहे। अक्षय मणकणीमध्ये सहकारी सध्या आपल्यासोबत थेट फोनलाईनवरून जोडले गेलेत। अक्षय, देवगिरीवर हसन मुश्रीफ दाखल झालेत। खरं तर सुमित, कालपासून अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री ते आजारी आहेत, त्यामुळे ते कालच्या कॅबिनेट बैठकीला सुद्धा गैरहजर होते आणि काल संध्याकाळी देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली। त्या बैठकीला देखील अजित पवार गैरहजर होते, परंतु आज सकाळी त्यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतलेली आहे। खरं तर हसन मुश्रीफ हे काल नांदेडला गेलेले होते आणि तिथे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या संपूर्ण घटनेचा त्यांनी काल आढावा सुद्धा घेतलेला आहे। ती आढाव्याची माहिती जी आहे ती त्यांनी आज अजित पवार उपमुख्यमंत्री यांना दिली आणि त्या संदर्भात सखोल चर्चा जी आहे त्या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे आणि काय या संदर्भातली पावलं उचलावीत याची देखील जी चर्चा आहे या दोन्ही नेत्यांमध्ये घडलेली आहे। परंतु पालकमंत्री पदाच्या संदर्भातली कोणतीही चर्चा जी आहे ती या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली नाही असा जो दावा आहे स्वतः जे हसन मुश्रीफ मंत्री आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यांनी आपल्याशी बोलताना केलेलं होतं। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अक्षय।